नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। तळेगाव दाभाडे परिसरातील शाळांमध्ये ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या महिला शिक्षकांसाठी श्री सुरेंद्रभाई मेहता फाउंडेशनच्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न झाले। यात 200 पेक्षा जास्त महिला शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। रविवार दिनांक 8 जानेवारी रोजी लायन्स क्लब सभागृहात संपन्न झालेल्या शिबिरात रॅन्डम शुगर, ब्लड प्रेशर, बोन मिनरल डेन्सिटी या तपासणींसह विविध कॅन्सर स्क्रीनिंग करण्यात आले। या सर्व तपासण्या TGH ओन्कोलाइफ कॅन्सर सेंटर, डॉक्टर रिचा आश्मा आणि समृद्धी झेंडे, डिपार्टमेंट ऑफ झूलॉजी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या माध्यमातून करण्यात आल्या। या कार्यक्रमादरम्यान माजी राज्यमंत्री बाळा बेगडे यांनी सदिच्छा भेट देत शुभेच्छा दिल्या। स्वर्गीय सुरेंद्रभाई हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व यशस्वी उद्योजक होते। त्याचबरोबर सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या अविस्मरणीय योगदानाचा वारसा त्यांचा परिवार श्री सुरेंद्रभाई मेहता फाउंडेशनच्या माध्यमातून गेली 5 ते 7 वर्ष वेगवेगळ्या शिष्यवृत्ती देऊन जपत आहेत। दिवसभर उभे राहून ज्ञानदानाचे कार्य करत विद्यार्थी घडवणाऱ्या महिला शिक्षकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन केल्याचे प्रतीक मेहता यांनी सांगितले। सुरेंद्र मेहता फाउंडेशनतर्फे आम्ही हेल्थ कॅम्प चेकअप घ्यायचं ठरवलं। ॲक्च्युली आमची मैत्रीण आहे, ती ऑस्टिओपोरोसिसवर काम करती आहे जेनेटिक्सच्या ह्याच्यामध्ये, आणि त्या रिलेटेड त्यांनी जेव्हा आम्हाला अप्रोच केला आणि तेव्हा आम्हालाही जाणवलं की आपल्या तळेगावातल्या ज्या शिक्षिका आहेत या दिवसभर 8-8 तास उभे राहतात आणि त्यांना त्यांच्या रोगविकार याच्याविषयी माहिती असेलच याची काही शाश्वती नाही। आणि तळेगाव तर पण सामान्य लोकांसाठी भरपूर करतो, पण आजपर्यंत शिक्षकांसाठी कोणी असा विचार केला आहे का, हा एक डोक्यात विचार आला। आणि म्हणून आम्ही आमच्या फाउंडेशनतर्फे शाळेतील शिक्षिकांसाठी हा एक कॅम्प घेतला, ज्याच्यामध्ये रॅन्डम शुगर, ब्लड प्रेशर, बोन मिनरल डेन्सिटी म्हणजे ऑस्टिओपोरोसिससाठीची ही टेस्ट आणि कॅन्सरच्या स्क्रीनिंग्स, ज्याच्यामध्ये ओरल स्क्रीनिंग, युट्रस आणि ब्रेस्ट स्क्रीनिंग होतं, अशा टेस्ट ऑर्गनाईज केलेल्या आहेत। आणि आम्ही जवळजवळ तळेगावातल्या सगळ्या शाळा कव्हर करायचा प्रयत्न केला आहे आणि सगळ्या शिक्षकांचा पण खूप छान प्रतिसाद आलेला आहे। सहभागी महिला शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले। मी शमशाद मुबारक शेख, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल या शाळेत हेडमिस्ट्रेस म्हणून काम करते। साधारणतः 35 शिपा केल्यानंतर बऱ्याच स्त्रियांना ऑस्टिओपोरोसिस आणि हाडांचे विकार जडतातच, त्याचे सिमटम्स आणि त्याची लक्षणं त्यांना जाणवत असतात आणि हा खूप एक चांगला प्लॅटफॉर्म आहे या स्त्रियांसाठी काम करणारा असं मला वाटतं। आणि याचसोबत जी कॅन्सरसाठी स्क्रीनिंग हे करत आहेत हाही अगदी स्तुत्य उपक्रम आहे। बहुतांश स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे आणि स्वतःच्या तक्रारींकडे स्वतःला दुय्यम स्थान देत असतात समाजामध्ये, आणि त्यांच्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे असं मला वाटतं। आणि ह्या निमित्ताने त्यांना त्यांच्या ज्या काही ड्रॉबॅक्स आहेत त्यांच्या हेल्थविषयी ते सगळे समोर येणार आहेत आणि त्यातून त्यांच्या उपचारासाठी अत्यंत मदत होणार आहे। धन्यवाद। श्री सुरेशभाई मेहता फाउंडेशनच्या माध्यमातून यापुढेही असेच समाजोपयोगी उपक्रम राबवणार असल्याची ग्वाही श्रवण मेहता यांनी दिली। आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।